श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जय हनुमान श्रीराम जय राम जय जय राम. लवकरच येत आहे हनुमान जयंती. 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा दोन्ही आहे. आणि हनुमान जयंती म्हणजेच हनुमान प्रकट दिन सुद्धा म्हटलं जातं. काही जण हनुमान जयंती हा शब्द उच्चारत नाहीत कारण हनुमान आपल्यात अजूनही आहेत. या कलियुगात एकच देव चिरंजीवी आहेत आणि ते म्हणजे आपले हनुमान देवता. त्यामुळे आपण याला हनुमान प्रकट दिन असं सुद्धा म्हणू शकतो. मात्र कॅलेंडरवर वगैरे हनुमान जयंती लिहिलेलं असतं. आपण म्हणूया हनुमान जन्मोत्सव म्हणूया. जयंती शब्द वापरणं थोडंफार चुकीचं वाटतं. तर हनुमानांचा जन्म चैत्र पौर्णिमे दिवशी झालेला होता. आणि हनुमानाची कृपा जर तुम्हाला हवी असेल तर या दिवशी केलेल्या सेवा, तसं तर कायमच केलेल्या सेवा हनुमानांच्या कधीच वाया जात नाहीत. हनुमानाला फक्त अंतःकरणापासून एक हाक द्या, जिथं असतील तिथं ते तुमच्यासाठी कोणत्याही रूपात धावून येतील असं म्हटलं जातं. तसं तर हनुमान हे वायुपुत्र सूर्यपुत्र आणि रुद्र अवतार म्हणून सुद्धा ओळखले जातात. अतिशय शक्तिशाली बलशाली आणि तितकेच मायाळू असे हनुमान रामभक्त हनुमान जे रामाशी कायमच प्रामाणिक राहिलेले होते अशा हनुमानांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. या दिवशी प्रत्येक मंदिरामध्ये हनुमानाच्या रामाच्या जन्मोत्सव साजरा केला जातो. आणि तिथं तुम्ही जाणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण तिथे चिरंजीवी रूपात म्हणजे साक्षात हनुमान त्या दिवशी प्रकट होतात प्रत्येक मंदिरामध्ये. कारण मंदिरामध्ये आपल्या ज्या मूर्ती असतात त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली असते. म्हणून जे काही मी सांगेन ते मंदिरात जाऊन करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक उपाय स्त्री पुरुष दोघही करू शकतात असा भेदभाव नाहीये. फक्त स्त्रियांनी हनुमानाला स्पर्श करू नये असं म्हटलं जातं कारण हनुमान हे ब्रह्मचारी होते म्हणून. पण आपण त्यांना भाऊ मानून स्पर्श म्हणजे जर काही इलाज नसेल तर अष्टगंध वगैरे सुद्धा लावू शकतो. आपण त्यांना भाऊ मानायचं आहे. हनुमानांना भाऊ मानणाऱ्या अनेक स्त्रिया या जगामध्ये आहेत की त्या हनुमानाला भाऊ मानतात. त्यामुळे आपल्यासाठी हनुमान हा रक्षक आहे, आपल्या भावासारखा आहे, हे देखील तुम्ही विसरू नका. या दिवशी केलेले उपाय लगेचच फळास येतात. जास्त काही कष्ट तुम्हाला घ्यावे लागत नाहीत. म्हणून या दिवशीचे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, दोन्हीतलं काही म्हणा. आता माझं उपाय हा शब्द तोंडामध्ये जास्त असतो, खरं तर त्या सेवाच असतात. पण मी म्हणताना त्याला उपाय म्हणते तर त्या तुम्ही नक्की करा. आजारपण, वरची बाधा, मंगळ दोष, वैवाहिक जीवन, स्थिरता नाही, आनंद मिळत नाही, सतत वाद होतात, निगेटिव्हिटी, मंगळ तुमचा जर कमजोर आहे, मंगळ बाधित आहे, मंगळ नीच ग्रहात आहे, तर विनाकारण राग येणे, विनाकारण कटकटी होणे आणि विनाकारण काही गोष्टी घडणे हे घडत राहते. या दिवशी पूजा तुम्ही जर हनुमंताची देवळात जाऊन मंदिरात जाऊन कराल तर सुवर्णयोग संधी ज्याला म्हणतो आपण, सुवर्णयोग तुमच्या आयुष्यामध्ये येईल. संकल्प करा, कुठल्याही मंदिरामध्ये जा, हातात पाणी अक्षता फूल घ्या आणि संकल्प करा की मी आजपासून ही हनुमंताची सेवा रोज करणार आहे. एकदा हनुमान चालीसा म्हणणार आहे, एकदा भीमरूपी म्हणणार आहे. रोज एकदा हनुमान चालीसा किंवा भीमरूपी महारुद्रा हे ज्या घरामध्ये हनुमान स्तोत्र म्हटले जाते त्या घरामध्ये संकटे नावालाही येत नाहीत. अशी जी आकस्मिक संकटे ज्याला म्हणतो, असं नाही की हनुमान तुम्हाला खूप पैसा देऊन जाईल, मात्र तुमच्यावर येणाऱ्या अडचणी, तुमचं मानसिक खच्चीकरण होतं किंवा तुमचं मन प्रबळ राहत नाही, हे सगळं हनुमान देवता तुम्हाला नक्की देईल. चोला चढवणं. आता चोला म्हणजे काय हेच बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. चमेलीच्या तेलामध्ये केशरी रंगाचा जो शेंदूर मिळतो तो मिक्स करून पुरुषांनी हनुमंताच्या पूर्ण शरीराला किंवा छातीवर आणि पायावर लावावे आणि डाव्या पायावरचे किंवा डाव्या खांद्यावरचे ते आपण स्वतःला लावावे. याने खूप सारा आयुष्यामध्ये फरक पडतो. घरी आणून तुम्ही स्त्रियांना लावले तरी चालेल, मात्र स्त्रियांनी शक्यतो हनुमंताला स्पर्श करू नये. त्याचप्रमाणे हनुमानाला तुम्ही या दिवशी चोला म्हणजे जे सांगितलं तुम्हाला, चमेलीचं तेल आणि शेंदूर हे तुम्हाला अर्पण करायचं आहे. मिठा पान, बनारसी पान ज्याला म्हणतो, ते सुद्धा हनुमानाला अत्यंत प्रिय आहे. हे देखील हनुमान जयंतीला तुम्ही अवश्य नैवेद्य दाखवा. बुंदी किंवा बुंदीचे लाडू, मोतीचूरचे लाडू हे हनुमंताला अत्यंत प्रिय आहे. जिलेबी सुद्धा हनुमानाला खूप प्रिय आहे. पण सगळ्यात जास्त जर हनुमंताला काय आवडत असेल तर हनुमान देवांना जास्तीत जास्त बुंदीचे लाडू आवडतात.
म्हणून 1, 3, 5, 11 या प्रमाणात 21, 101, 151 या प्रमाणात तुम्ही मोतीचूरचे लाडू, बुंदीचे लाडू हनुमानाला चढवू शकता. याचप्रमाणे तुम्हाला जर काही तंत्र बाधा, बाहेरील बाधा असा काही त्रास होत असेल तर त्रिकोणी कलरचा लाल झेंडा आणि त्याच्यावर जय श्रीराम लिहून तुमच्या घरावर तो कायमस्वरूपीसाठी लावून टाका. मात्र लक्षात ठेवा, त्याच्यावर धूळ होता कामा नये, तो खाली पडता कामा नये, त्याचा अपमान होता कामा नये आणि तो खाली पडल्यास त्याच्यावर पाय पडू नये. तो जीर्ण झाला, हवेनं फाटला, पावसानं खराब झाला तर तो पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा तो सुकवून तुमच्या उशीमध्ये, गादीमध्ये घाला, जेणेकरून त्याचा काहीही अपमान होणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला जलप्रवाह किंवा कपड्यात तुम्ही ते झेंडा घालू शकता, उशीत वापरू शकता. शक्तीचे देवता, बुद्धीचे देवता आहेत हनुमान देवता. सूक्ष्म रूपातही आहेत आणि विशाल रूपातही आहेत हनुमान देवता. सुंदरकांडाचा पाठ या दिवशीपासून संकल्प करून तुम्ही केलात तर तुमच्या आयुष्यात बरकत, प्रगती, धन, धान्य, समृद्धी, आरोग्य हे सर्व काही येण्यास अत्यंत जास्त मदत होईल. म्हणून या दिवशी तुम्ही देवळामध्ये जा, संकल्प करा, पाणी घ्या हातामध्ये, अक्षता घ्या, फुलं घ्या, तुमचं गोत्र, तुमचं नाव, त्या दिवशीची तारीख हे सगळं म्हणा आणि आजपासून मी सुंदरकाठचा पाठ करेन किंवा हनुमान चालीसा रोज म्हणेन हे तुम्ही म्हणा. तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतात ते मला सांगा. या दिवशीचं जे तुम्ही काही सेवा करणार आहात ते चटईवर वगैरे बसून करू नका, तर लाल कुशाचं आसन जे मिळतं त्याच्यावर बसून सेवा केलीत तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला खूप जास्त मिळतं. आता इतर ह्याला आपण पारायणाला वगैरे वेगळ्या कुशाचं आसन घेतो, मात्र हनुमंताची सेवा करताना लाल कुशाचं आसन घेणं हे जास्त ग्राह्य ठरलं जातं आणि त्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळतं. कारण जर तुम्ही आसनच घेतलं नाही तर तुम्हाला त्याचं काहीच पुण्य मिळणार नाही. कारण इंद्रदेवांना ते वरदानच आहे की ती सेवा सगळी मग त्यांच्याकडे निघून जाणार, आपल्याला त्याचे काहीच फळ मिळणार नाही. त्याचप्रमाणे मंगळ ज्यांचा खराब आहे त्यांनी एका तांब्यामध्ये साखर, तांब्याच्या तांबा एक तांब्या एक नवीन आणा, त्यामध्ये साखर भरा, लाल कपड्याने तो तांब्या झाका, लाल कुंकवाने पूर्ण त्याला बाहेरून स्वस्तिक काढा किंवा सरळ सगळीकडून रेषा ओढा. पती पत्नी दोघांनी मिळून जाऊन मंदिरात ठेवा. सिंगल असाल, लग्न ठरावं असं वाटत असेल तर मुलीने किंवा मुलाने जाऊन तिथे ठेवा. तुमचे लग्न लवकरच ठरण्यास मदत होईल. दोघांनीही प्रार्थना करा, जर दोघांना मिळून करण्याची इच्छा असेल, दोघांच्यात काही प्रॉब्लेम असतील, दोघांची इच्छा असेल की हे नातं नीट व्हावं, तर हा उपाय सुद्धा तुम्ही त्या दिवशी करू शकता. त्याचप्रमाणे गुणवान पत्नी मिळावी म्हणून आणि पती मिळावा म्हणून सुद्धा हा तांब्याचा प्रयोग तुम्ही करू शकता. हा तांब्या तुम्हाला तिथेच मंदिरातच ठेवून यायचा आहे, घरी पुन्हा आणायचा नाहीये. पोटाचा त्रास ज्यांना होतो, पोटाचा, आतड्यांचा किंवा कुठलाही पोटाचा त्रास ज्यांना होतो, या दिवशी हनुमानाला बत्तासे चढवा. तुमचा पोटाचा त्रास पूर्णपणे कमी होण्यास मदत होईल. सोबत मेडिकलची सुद्धा तुम्हाला जी काही औषध उपचार आहेत ते घ्यायचे आहेत. हा उपाय आपल्याला मदत नक्कीच करणार आहे. ज्यांना पोटाचे कुठलेही त्रास आहेत त्यांनी बत्तासे चढवा. नजरबाधा, दुर्घटना, आजार, वाईट संगत, मुलांना लागलेली वाईट संगत यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तर एक छोटी चांदीची, पितळेची किंवा तांब्याची गदा तुम्हाला तयार करायची आहे, म्हणजे छोटीशी विकत घ्यायची आहे आणि ही तुम्हाला लाल धाग्यामध्ये बांधून या दिवशी तुम्हाला मंदिरात बसायचं आहे आणि शेंदूर लावायचं आहे, चमेलीचं तेल लावायचं आहे त्या गदेला. अगदी छोटी असेल तरी चालेल. आणि हनुमान चालीसाचा पाठ तुम्हाला 11 वेळा हनुमान मंदिरात बसून करायचा आहे. हा उपाय पुरुषांसाठी आणि मुलांसाठी आहे. गदा मुलींनी किंवा स्त्रियांनी घालू नका आणि ही गदा तुम्ही अर्पण करा तुमच्या गळ्यामध्ये. त्यानंतर काय फरक पडतो ते मला सांगा. बघा, तुम्ही हनुमानाची कृपा हवी असेल तर 23 एप्रिल रोजी या सेवा किंवा हे सांगितलेले उपाय करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या आयुष्यातही सौख्य, समृद्धी आणि भरभराट येऊ दे हीच हनुमंता चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. आता भेटूया आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर एका नवीन व्हिडिओसहित. सगळ्यांनी आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल हे चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. श्री स्वामी समर्थ.